तासाचे जे पूर्ण सार आहे मी ट्राय केलं की 10 ते 15 मिनिटांमध्ये सामावून घेण्याचं आणि तुम्हाला सांगण्याचा केलं. ठीक आहे, माझी आवड निवड टेलिस्कोप वगैरे घेतला, पण याच्यातून मी काही कमवू शकतो का? टेलिस्कोप मधून बघताना आपल्याला ग्रह खूप मोठे दिसतील, गुगलवाले इमेज एक्सपेक्ट करतात. पण नमस्कार मंडळी, तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज तुम्ही विचार करत असाल की एकदम लॅपटॉप वॅपटॉप घेऊन का बसलंस बरं, काही अभ्यासाचा वगैरे भाग तुम्ही आज शिकवणार आहेस का? तर मित्रांनो, नक्कीच थोडक्यात हा विषय जो असणार आहे आजचा तो थोडासा महत्त्वाचा असणार आहे, तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. कारण 1 ऑक्टोबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस साजरा केला गेला आणि त्या निमित्ताने आपल्या चॅनलवर एक लाईव्ह स्ट्रीम झालं होरायझन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे, आणि त्याचा विषय होता की सिटीजन ॲस्ट्रॉनॉमी. तर ती लाईव्ह स्ट्रीमिंग झाली ती पूर्णतः इंग्रजी भाषेमध्ये होती. त्या लाईव्ह स्ट्रीमिंगचं तुम्हाला जर लिंक हवी असेल तर आय बटनमध्ये मिळून जाईल. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, आणि जे प्रेझेंटेशन आपल्याला होरायझन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे आलंय तर ते दिल्याबद्दल मी प्रथम त्यांचा धन्यवाद मानतो. तर मंडळी, आता आपण थेट आलेलो आहोत माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर, आणि तुम्ही बघू शकताय की होरायझन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे जे प्रेझेंटेशन घेतलं गेलं की ॲज अ सिटीजन ॲस्ट्रॉनॉमी तुम्ही कशी सुरू करू शकता. तर आपण जो विषय होता तो आपण थोडक्यात ह्या व्हिडिओमधूनच मांडूया. आपण जास्त वेळ न दवडता आपण मूळ विषयालाच हात घालूया की हाऊ कॅन आय एंटर इन द फील्ड ऑफ ॲस्ट्रॉनॉमी विथ फॉलोईंग कंडिशन. तर मला माहिती की तुम्ही सगळे कुठे ना कुठे जॉब करताय, काम करताय, किंवा शाळेत जाताय, किंवा नोकरी धंदा नक्कीच करताय. तर ह्याच्यासोबत मी खगोलशास्त्राला सुरुवात करू शकतो का? तर ह्या प्रेझेंटेशनचं उत्तर आहे नक्कीच करू शकता, आणि ते कसं करू शकता हे आपण पुढे बघूया. तर ते उत्तर घेण्याआधी यांनी काही टर्म्स मांडलेले आहेत. व्हॉट इज ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे काय, प्रोफेशनल ॲस्ट्रॉनॉमर, स्टार गेझिंग, स्टार गेझर, प्रोफेशनल स्टार गेझर. व्हिडिओ स्टॉप करून पॉज करून तुम्ही बघू शकता ते. मी थोडक्यात पुढे जातोय आता. तर लेट्स अंडरस्टँड वरियस वेज फॉर जनरल सिटीजन टू एंटर स्टार गेझिंग. सर्वसाधारण लोकांनी जे खगोलशास्त्राची सुरुवात करायची ती कशी करायची किंवा कसं करू शकता, तर त्यांनी मुळात 3 प्रकार पाडलेत. नेकेड आय स्काय ऑब्झर्वेशन, बायनॉक्युलर ऑब्झर्वेशन, टेलिस्कोप ऑब्झर्वेशन. तर मी वेळ न दवडता पहिल्या विषयाकडे येतो. जिथे तुम्ही बघू शकता की टेलिस्कोपचे वेगवेगळे फोटोज आहेत, आणि टेलिस्कोपच्या माध्यमातून ते ऑब्झर्वेशन वगैरे करतात. जिथे पहिला जो इमेज आहे इथे तुम्ही बघू शकता की ते सूर्य बघतात सोलार फिल्टर लावून. आता मग पुढे जाऊया, नेकेड आय स्काय ऑब्झर्वेशनमध्ये आपण काय काय बघू शकतो. तर नेकेड आय स्काय ऑब्झर्वेशन NESOच्या माध्यमातून आपण कॉन्स्टलेशन बघू शकतो. कॉन्स्टलेशन म्हणजे की आकाशामध्ये तारकापुंज आहेत, तर वेगवेगळे तारकापुंज आहेत त्यांना वेगवेगळे आकार वगैरे आहेत, तर त्यांना आपण कॉन्स्टलेशन म्हणतो. त्याच्यानंतर राशी आहेत, काही ब्राईट क्लस्टर आहेत. क्लस्टर म्हणजे तारकांचे काही गट आहेत. फेजेस ऑफ मून, चंद्राच्या कला, सूर्यसुद्धा बघतो फिल्टर लावून आपण. आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आणि नेकेड आय कॉमेट्स, काही धूमकेतूसुद्धा आपण आपल्या नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो. त्याच्यानंतर दुसरा जो विषय आहे बायनॉक्युलर स्टार गेझिंग, द्विनेत्री वापरून आपण स्टार गेझिंग करू शकतो का? हो नक्कीच करू शकतो. द्विनेत्री आपण 10x50 वगैरे प्रेफर करतो खगोलशास्त्रासाठी किंवा स्टार गेझिंगसाठी. तर ब्राईट क्लस्टर, ब्राईट नेब्युलाज, ज्युपिटर्स नॅचरल्स म्हणजे ज्युपिटरचे गुरुग्रहाचे चंद्र आपण बघू शकतो, चंद्रावरचे विवर बघू शकतो. धूमकेतू आहेत, काही विशेष धूमकेतू असतात. स्पेस स्टेशन, अपेरेंट डबल स्टार, काही काही दोन जे आहेत तारे दिसतात जे आपल्याला दिसतात नॉर्मली एकच दिसतो, पण ते द्विनेत्री किंवा बायनॉक्युलरच्या माध्यमातून 2 तारे आपल्याला दिसू शकतात. काही व्हेरिएबल स्टार्स आहेत. तर इतक्या सगळ्या गोष्टी आपण द्विनेत्री किंवा बायनॉक्युलरच्या माध्यमातून बघू शकतो. आपण पुढे जाऊया. इथे तुम्हाला दिसतात हा जो आहे हे प्लीट क्लस्टर आहे. हे 6 ताऱ्यांचं मिळून बनलेलं क्लस्टर आहे. दिसताना ब्राईट 6 तारे आपल्याला नेकेड आहे नुसत्या डोळ्यांनी दिसतात, पण बायनॉक्युलरमध्ये आपल्याला इथे बरेचसे तारे दिसू शकतात. तो असं हे प्लीट क्लस्टर कृत्तिका नक्षत्र आहे. आपण पुढे जाऊया, टेलिस्कोप स्टार गेझिंग तिसरा पार्ट आहे. तर टेलिस्कोप स्टार गेझिंगमध्ये मुळात टेलिस्कोप घेणं किंवा न घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे, किंवा कारण घेतल्यानंतर तो टेलिस्कोप वापरला गेला पाहिजे मुळात. तर द्विनेत्री घेतल्यात बायनॉक्युलर तुम्ही नॉर्मली वापरू शकता, पण टेलिस्कोप घेऊन तो लावणं सेटअप करणं त्याच्यानंतर त्याचा वापरसुद्धा झाला पाहिजे.
तर टेलिस्कोप घेतलात तुम्ही आणि टेलिस्कोपच्या माध्यमातून तुम्हाला स्टार गेजिंग सुरुवात केली, तर तुम्ही टेलिस्कोपच्या माध्यमातून काय काय बघू शकता? तर पहिले तर मुळात आपण बघतो प्लॅनेट्स. माझ्या खगोलशास्त्राची सुरुवात मी नेकेड आय स्काय ऑब्झर्वेशननी केलेली, पण पुढे जाऊन मी कोणाचा तरी टेलिस्कोप घेतला म्हणजे वापरण्यापुरता. आणि पहिलं तर मी बघितलं शनीची कडा, आणि इतकी अप्रतिम होती की मी तिच्या प्रेमातच पडलो, शनीच्या कडेच्या. त्याच्यानंतर गुरुवरचे जे वेदर बँड आहेत, त्याचे वातावरण, तो गॅसपासून बनले तर त्याचे बँड, त्याच्यावरती बेल्ट आहेत, ते आपण बघू शकतो. त्यानंतर बुधग्रह, बाकीचे इतर जे ग्रह आहेत ते आपण टेलिस्कोपच्या माध्यमातून बघू शकतो. त्यानंतर काही डीप स्काय ऑब्जेक्ट असतात, त्यांना मेझियर ऑब्जेक्ट, त्याच्या व्यतिरिक्त कॅडवेल ऑब्जेक्ट असं नाव दिलं, कारण वेगवेगळे कॅटलॉग्स आहेत त्याच्या माध्यमातून आपण ते ओळखू शकतो. नंतर चंद्राचा जो सरफेस आहे, चंद्राचा जो भूभाग, तो बघू शकतो. धूमकेतू, बायनरी आणि व्हेरिएबल स्टार्स हे ऑलरेडी आपण बायनॉक्युलरमध्ये कवर केलेले आहेत, तर ते नक्कीच आपल्याला टेलिस्कोपच्या माध्यमातून दिसू शकतात. तर मुळात तुम्ही सिटीजन किंवा नॉर्मल स्टार गेजर बनायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टींच्या माध्यमातून स्टार गेजिंगला सुरुवात करू शकतो. थोडंसं पुढे जाऊया, इथे बघूया की हा पटकन आपण बघू शकतो की इथे चंद्राचा भूभाग दिसतोय तुम्हाला. टेलिस्कोपचा वापर करून हा मोबाईलने काढलेला हा फोटोग्राफ आहे, तुम्ही बघू शकता फार सुंदर हा चंद्राचा भूभाग आपल्याला टेलिस्कोपमधून दिसतो. त्याच्यानंतर लोकांना असं वाटतं की टेलिस्कोपचा वापर केल्यानंतर किंवा टेलिस्कोपमधून बघताना आपल्याला ग्रह खूप मोठे दिसतील, गुगलवाले इमेज एक्सपेक्ट करतात, पण जनरली तुम्ही बघू शकतो की टेलिस्कोपमधून गुरु बघितल्यावर आपल्याला गुरुचा असा आकार दिसतो, गोल दिसतो, त्याचे चंद्र इकडे तिकडे विखुरलेले असतात, रोज त्यांची जागा इकडे तिकडे असते. तर गॅलिलिओने पहिल्यांदा पाहिलेला हा गुरु ग्रह हा आपल्याला आपल्या टेलिस्कोपमधून असा दिसतो. त्याच्यानंतर शनी आणि शनीची कडा मात्र प्रॉमिनेंटली अशी दिसते. त्याच्यानंतर इथे बघू शकतो की हा मार्स मंगळ ग्रह आणि हा शुक्र शुक्राची कला आपण इथे बघू शकतो. त्याच्यानंतर एक खर्चिक भाग आहे की ॲस्ट्रो फोटोग्राफी. तुमच्या खिशात खूप सारे पैसे असतील तर तुम्ही ॲस्ट्रो फोटोग्राफी करू शकता. खगोलशास्त्र किंवा आकाश न्याहता न्याहता आपण त्यांची फोटोग्राफी करू शकतो, पण थोडासा तो खर्चिकच भाग आहे. तर तुम्ही जेव्हा टेलिस्कोपमधून बघता की ओरायन नेब्युला तुम्हाला अशी दिसते, पण जेव्हा तुम्ही जो फोटोग्राफी करता ॲस्ट्रो फोटोग्राफी आणि तो सगळा प्रोसेसिंगवाला भाग केल्यानंतर तुम्हाला असा आउटपुट, असा जो इमेज आहे तुम्ही बघू शकता, तुम्ही बनवू शकता स्वतःसुद्धा. हे सेम आहे, दिसताना आपल्याला टेलिस्कोपमधून असं दिसतं, फोटोग्राफी झाल्यावर हे डंबेल नेबुला आहे हे असं दिसतं. मेझियर ऑब्जेक्ट आहेत काही स्काय म्हणजे मेझियर, तुम्ही सर्च करून बघू शकता मेझियर. एक आपण ॲस्ट्रॉनॉमर म्हणू शकतो की मेझियर नावाचे एक ॲस्ट्रॉनॉमर होते जे धूमकेतू शोधण्याचं काम करत होते त्यावेळी, पण त्यांनी ते करता करता ते धूमकेतू शोधता शोधता त्यांनी काही ऑब्जेक्ट शोधून काढले धूमकेतूसारखे दिसणारे. त्यांचंच आता नाव ह्या 110 वस्तूंना, ह्या ऑब्जेक्ट्सला दिलं गेलं मेझियर म्हणून. त्याच्यानंतर 109 कॅडवेल ऑब्जेक्टसुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही टेलिस्कोपच्या माध्यमातून बघू शकता. काही डिटेल बघू शकता ग्रह की इथे शनी आणि इथे मंगळ आहे, हा गुरुग्रह आहे आणि हे शुक्राच्या कला आहे. त्याच्यानंतर रेडिओ टेलिस्कोप ॲट होम हा थोडासा वेगळा विषय झाला. बेसिकली आपण जेव्हा रेडिओ टेलिस्कोप ॲट होम, रेडिओ टेलिस्कोप बरेचसे आहेत आपल्या GMRT आपलं जे आहे भारतातले, ते सुद्धा रेडिओ टेलिस्कोप सध्या वर्किंग कंडिशनमध्ये, पण घरी आपण सुद्धा रेडिओ टेलिस्कोप बनवू शकतो. पण नॉर्मल व्यक्तीसाठी थोडंसं डिफिकल्ट आहे, फिजिक्सवाला व्यक्ती असेल तर नक्की तो बनवून तो वापर करू शकतो. इकडे तुम्ही बघू शकता की इकडे डिश टीव्हीवाला डिश तुम्हाला दिसत आहे आणि त्याचा वापर करून रेडिओ टेलिस्कोप बनवला आहे आणि त्याचा डेटा जमा करून इथे थोडंसं प्रोसेसिंग वगैरे होतं आहे. सो हा डिफरंट पार्ट आहे सिटीजन ॲस्ट्रॉनॉमीचा. त्याच्यानंतर हा थोडासा वेगळा विषय मी इकडे घेत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जर ऑनलाईन तुम्हाला जमत असेल तर काही टेलिस्कोप अवेलेबल असतात लाईव्ह, जे तुम्हाला एक सर्टन अमाऊंट, छोटीशी अमाऊंट देऊन तुम्ही असे ऑब्झर्वेटरीज बनवलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, तर ते तुम्ही ऑनलाईन पैसे देऊन तेवढ्या वेळासाठी तुम्ही वापरू शकता आणि त्याचा डेटा तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता. सो हा टेलिस्कोप .live@/home असं एक वेबसाईट आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ट्राईट फ्रीसुद्धा आहे. त्याच्यानंतर आउटरीच काही प्रोग्राम्स असतात, त्याच्यात तुम्हीसुद्धा भागीदारी करू शकता. जसं काही स्टुडंटला शिकवायचं आहे तुमच्या सोसायटी किंवा लोकल एरियाजमध्ये, तुम्ही प्रोग्राम्स वगैरे घेऊन तुम्ही खगोलशास्त्राची सुरुवात लोकांमध्येसुद्धा करू शकता. टेलिस्कोप मेकिंग ॲट होम ही एक नॉर्मल गोष्ट आहे,
की दोन ट्यूब आपण वापरून टेलिस्कोप बनवू शकतो, दोन लेन्सेस. मी तो डिफिकल्ट पार्ट वाला तुम्हाला नाही सांगत की मिरर घ्यायची, त्याला आपण ग्राइंडिंग करायचं, घासून घासून त्याला सगळं, इतका वेळ आणि इतका टाइम मला माहिती सगळ्यांकडे नाही आहे. त्यासाठी एक वर्कशॉप वगैरे तुम्हाला प्रॉपरली अटेंड करावा लागेल. पण दोन लेन्सेस वगैरे घेऊन तुम्ही टेलिस्कोप बनवू शकता. मी सुद्धा बनवलेला जेव्हा मी सुरुवात केलेली खगोलशास्त्राची. तर थोडंसं पुढे जाऊया. हा एका व्यक्तीनी डोप्सोनियन माउंट वाला जो टेलिस्कोप आहे त्याच्या घरच्या घरीच बनवला आहे, तुम्ही बघू शकता. ओके, त्याच्यानंतर मूळ विषय येतो की इतकं सगळं केलं ठीक आहे, माझी आवड निवड, टेलिस्कोप वगैरे घेतला, पण याच्यातून मी काही कमवू शकतो का? तर नक्कीच मित्रांनो, थोडा बहुत पैसे तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीच्या माध्यमातून कमावू शकता. जसं ॲस्ट्रॉनॉमी टूर्स आहेत किंवा शाळांमध्ये जाऊन तुम्ही सेशन्स घेऊ शकता. त्याच्यानंतर काही इव्हेंट असतात, स्पेशली इव्हेंट जसं मेटिऑर शॉवर्स आहे किंवा कधीकधी ग्रहण दाखवणं वगैरे. एक सर्टन छोटीशी अमाऊंट घेऊन तुम्ही त्या गोष्टी दाखवू शकता. म्हणजे तुम्हाला जर घ्यायची असेल, गरज असेल तर तुम्ही टेलिस्कोप घेऊन टेलिस्कोप विकू शकता. त्याच्यानंतर कॅमेराज किंवा माउंट असतात ॲस्ट्रो फोटोग्राफीसाठी, तर ते सुद्धा तुम्ही विकून थोडे बहुत पैसे कमवू शकता. त्याच्यानंतर जसं मी आज तुमच्या समोर यूट्यूबवर हा व्हिडिओ सादर करतोय, तसंच तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीसाठी स्पेसिफिक एक चॅनल सुरू करून तुम्ही ते काम करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त इंस्टाग्राम पेजेस आहेत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही थोडे बहुत पैसे अर्न करू शकता. वर्कशॉप्स ह्या छोट्या मोठ्या माध्यमातून तुम्ही खगोलशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही थोडे बहुत पैसे कमावू शकता विथ युअर करंट जॉब. म्हणजे तुमचा जो आता जो काही व्यवसाय धंदा जो आहे किंवा नोकरी सांभाळून. ओके, शेवटचं इथे राहिलेलं प्रायव्हेट ऑब्झर्वेटरी. प्रायव्हेट ऑब्झर्वेटरीसाठी थोडासा बहुत तुमच्याकडे पैसा आणि जागा असायला हवी. तर ती प्रायव्हेट ऑब्झर्वेटरी तुम्ही बनवू शकता. काही लोक असतात त्यांना अभ्यास करायचा असतो, तर ते तुम्ही त्यांना भाड्याने सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःसुद्धा वापरून त्याचा डेटा तुम्ही युटिलाइज करून तुम्ही विकू शकता. सो इट इज डिफरंट पार्ट, प्रायव्हेट ऑब्झर्वेटरी. ओके, होरायझन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तुम्हाला कशी मदत करू शकते? तर ते तुम्हाला गाईड करू शकतात की तुम्ही नॉर्मल डोळ्याने स्टार गेझिंग कसं करू शकता. नेकेड आय स्टार गेझिंग म्हणतो आपण. बायनाकुलर कोणती घ्यायची आहे तुम्हाला, त्याच्यानंतर टेलिस्कोप घ्यायचा आहे तर तो कोणता घ्यायचा, कधी घ्यायचा, आणि हाऊ अँड वेअर टू स्टार्ट स्टार गेझिंग फ्रॉम, आणि खगोलशास्त्राची सुरुवात कशी करावी, कधी करावी आणि कुठून करावी, ह्याची गायडन्स आपल्याला ते लोक देऊ शकतात. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतोय मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी थोडासा फास्ट फॉरवर्ड टाईपच घेतला आहे. आय नो की तुमच्याकडे वेळ फार कमी असतो, तर 2 तासाचे जे पूर्ण सार आहे हा मी ट्राय केलं की 10 ते 15 मिनटामध्ये सामावून घेण्याचा आणि तुम्हाला सांगण्याचा. सो आय होप की व्हिडिओ थोडा बहुत तरी इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला वाटला असेल. नक्कीच, कारण होरायझन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने त्यांच्या अनुभवाच्या बेसिसवरच हा प्रेझेंटेशन बनवलं आहे. सो तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या आजूबाजूला किंवा मित्रांसोबत नक्की शेअर करा ही इन्फॉर्मेशन. आपण भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग, लव यू ऑल.